समाजातील प्रत्येक माणूस त्याच्या स्वभावाने नसून तो त्याच्या कार्याने ओळखला जातो, याची प्रचिती धुळे शहराचे विद्यमान आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्याकडे पाहून येत आहे। कारण आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी विकासाचं ध्येय ठेवून केवळ समाजासाठीच नव्हे तर इतर जाती धर्मातील लोकांसाठी व शहराच्या विकासासाठी त्यांनी एक आगळी वेगळी ओळख दाखवली आहे। साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यांचं उत्तम उदाहरण म्हणजे आ शहराचे विद्यमान आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांनी आमदार पदाची धुरा जेव्हापासून सांभाळली तर आज पावे तो धुळे शहरात विकासाची पावती त्यांनी प्रसारित केली। आमदार डॉक्टर फारुख शाह हे मुस्लिम असल्यावरही त्यांनी हा हेतू मनाशी न बाळगता आ शहराच्या तथा सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी विकासात त्यांनी भर घातली। विशेष करून ते सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जात आहे। आमदार पदाचा विचार न करता ते आपल्यातील एक सामान्य नागरिक म्हणून आज वावरताना दिसून येत आहे। धुळे शहरातील केलेली विकास कामे आजही याची साक्ष देत आहे। शहरातील रस्ते असो व पाणी प्रश्न असो किंवा वीज आदी संदर्भात पुढाकार घेऊन त्यांनी नागरिकांना न्याय देण्याचं काम केलंय। त्यांनी विकास कामांना आपल्या स्थानिक निधीतून निधी मंजूर करून दिलाय, त्यामुळे आमदार कसा असावा तो डॉक्टर फारुख शाह यांच्यासारखा असावा असं धुळेकरांमधून बोललं जात आहे। कारण नागरिकांना आमदार कुठलाही असावा पण काम करणारा असावा, मग तो कुठल्याही जाती धर्मातील असो, फक्त विकास करणारा असावा। विकास करणारा लोकप्रतिनिधी असला तर नागरिक त्या लोकप्रतिनिधीला पुढील संधी देण्यासही मागे पुढे पाहत नाही, मग तो व्यक्ती आमदार डॉक्टर फारुख शाह असो किंवा आणखी कुणी असो, मात्र विकास काम करणारा असावा अशा प्रतिक्रिया सध्या धुळेकरांमधून चर्चिल्या जात आहेत।